bank holiday, early spring bank holiday, late spring bank. हॅट्सचे प्रकार काय असतात, स्कार्फचे प्रकार काय असतात, किंवा कॉलर्सचे प्रकार काय असतात, किंवा कोट्सचे प्रकार काय असतात. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता, परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन UK या आपल्या YouTube चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती UK बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. मंडळी, आज आहे मंडे मॉर्निंग आणि मी मस्त आरामात तुमच्यासोबत बसून गप्पा मारते. याचं कारण असं आहे की आज आमच्याकडे आहे बँक हॉलिडे. आणि UKचं वैशिष्ट्य असं आहे की UKमध्ये बँक हॉलिडेज हे नेहमी सोमवारी किंवा शुक्रवारी येतात. म्हणजे एखादा सण जर रविवारी आला तर त्या दिवशीचा बँक हॉलिडे हा इथलं सरकार जाणून बुजून सोमवारी देतं. म्हणजे जाणून बुजून लाँग विकेंड झाला पाहिजे असं इथल्या सरकारचा आग्रह असतो आणि तो अंमलात देखील आणला जातो. त्यामुळे इथे लाँग विकेंड हा कधीही मिस होत नाही. हे सांगण्याचं माझं कारण असं होतं की माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी म्हणाल्या की यावेळी आपल्याकडे 15 ऑगस्ट शनिवारी आला, गणेश चतुर्थी शनिवारी आली, त्याच्यामुळे आमचा लाँग विकेंड मिस झाला. आणि म्हणून मला असं वाटलं की ही एक UKची विशेष गोष्ट आहे जी खरंच खूप छान होती, नोट करण्यासारखी होती, आणि म्हणून मी तुम्हाला बँक हॉलिडेजबद्दल सांगू इच्छित होते. त्याचप्रमाणे बँक हॉलिडेच्या वेळेस बरीचशी लोकं हायकिंगला जातात, कायाकिंगला जातात, ट्रेकिंगला जातात, किंवा बऱ्याचशा त्यांच्या छंदांसाठी हा वेळ देतात जेणेकरून मन फ्रेश होतं. तसंच आम्ही देखील एका कॅफेमध्ये गेलो होतो आणि कॅफे इतका सुंदर होता, त्याच्यामुळे त्यात मी एक मस्त म्युझिक ॲड केलं आहे आणि तुमचं मन नक्की फ्रेश होईल हा कॅफे बघून. आणि त्यात म्युझिक ऑन करूनच व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला आणखीन छान एक्सपिरियन्स येईल. UKच्या बँक हॉलिडेजबद्दल सांगताना मला असं सांगायला आवडेल की या देशावरती कुणीही कधीही राज्य केलेलं नाही, त्याच्यामुळे या देशात इंडिपेंडन्स डेची सुट्टी मिळत नाही किंवा देशाला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी देखील नसते. त्यामुळे या देशामध्ये मोस्टली सुट्ट्या या स्प्रिंग बँक हॉलिडे, अर्ली स्प्रिंग बँक हॉलिडे, लेट स्प्रिंग बँक हॉलिडे, अर्ली समर बँक हॉलिडे, लेट समर बँक हॉलिडे, अशा प्रकारचेच बँक हॉलिडे इथे जास्त करून मिळतात. आणि हे सगळे बँक हॉलिडेज हे मोस्टली एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यांमध्ये देतात कारण या काळात UKचं वेदर खूप सुंदर असतं. UKचं वर्क कल्चर कसं आहे, UKमध्ये ऋतू कोणते आहेत, UKमध्ये राहणीमानाचा खर्च किती येतो, UKमध्ये पगार किती मिळतात, त्याचप्रमाणे UKमध्ये कोरोना व्हायरस नंतर नोकरीच्या संधी कशा वाढणार आहेत, या सगळ्या विषयांवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत जे तुम्हाला आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. असा भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, म्हणजे किंवा सेक्युलर कंट्री असं जसं म्हणतो तसं UK हा सेक्युलर देश नाही. पण UKमध्ये तुम्ही कोणताही सण साजरा करू शकता, कोणताही धर्म पाळू शकता, कोणत्याही धर्माचे कोणतेही सण साजरे करू शकता, त्यावरती कोणीही काही बोलू शकत नाही. उलट हा देश ते सण ॲसिम्युलेट करून घेण्याचा किंवा त्या लोकांना आपुलकीने बघण्याचा आणि ते सण साजरे करण्याचा देखील प्रयत्न करतो. तुम्ही कोणताही सण या देशामध्ये साजरा करू शकता, पण UKमध्ये ख्रिश्चॅनिटी हा मुख्य धर्म असल्यामुळे 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी ही नेहमी असते.
त्याचप्रमाणे 26 डिसेंबरला पूर्वीच्या काळी राणी लोकांना गिफ्ट्स द्यायची आणि ती गिफ्ट्स ही बॉक्सेसमध्ये द्यायची आणि म्हणून त्या दिवसाला बॉक्सिंग डे असं पूर्वीपासून म्हटलं जातं आणि म्हणून 26 डिसेंबरला बॉक्सिंग डेची सुट्टी ही अजूनही UKमध्ये असते आणि म्हणून बॉक्सिंग डेच्या दिवशी खूप मोठा सेल UKमध्ये लागतो. आणि या विषयावरती देखील आपण व्हिडिओ बनवला आहे जो तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल की बॉक्सिंग डेच्या दिवशी वस्तू ह्या जवळजवळ निम्म्या किमतीमध्ये किंवा निम्म्यापेक्षा कमी किमतीमध्ये सुद्धा कशा मिळतात. तर UKमध्ये ख्रिसमसची सुट्टी आणि बॉक्सिंग डेची सुट्टी ही नक्की असते. इथे तुम्ही 2021 कॅलेंडर बघू शकता. 25 डिसेंबरला शनिवार आणि 26 डिसेंबरला रविवार असल्यामुळे ख्रिसमस डे आणि बॉक्सिंग डे ची सुट्टी मिस होऊ नये म्हणून 27 आणि 28 डिसेंबरला सुट्टी दिलेली आहे. त्याचप्रमाणे जशी भारतात देखील गुड फ्रायडेची सुट्टी असते ती सुट्टी देखील UKमध्ये असतेच जी शुक्रवारी असते. शनिवार आणि रविवार हा एनिवेज वीकेंड असतो UKमध्ये. त्याचप्रमाणे रविवारी जो ईस्टर संडे असतो त्याची सुट्टी ही सोमवारी UKमध्ये दिली जाते आणि असा हा लाँग वीकेंड UKमध्ये येतो. हा झाला दुसरा बँक हॉलिडे. त्याचप्रमाणे UKमध्ये अर्ली स्प्रिंग बँक हॉलिडे, लेट स्प्रिंग बँक हॉलिडे, अर्ली समर बँक हॉलिडे, लेट समर बँक हॉलिडे असे बँक हॉलिडेज देखील UKमध्ये खूप मिळतात. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवसांच्या सुट्ट्या जशा भारतात मिळतात तशाच US मध्ये इंडिपेंडन्स डे आहे, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया डे आहे, कॅनडामध्ये कॅनडा डे आहे. त्याचप्रमाणे या देशामध्ये असा कोणताही डे नाही त्याच्यामुळे यांना कारण काढावं लागतं खरं तर. असं म्हणायला हरकत नाही की कोणता सण आता नाही आहे म्हणजे ईस्टर आणि ख्रिसमस नंतर मग कुठल्या सुट्ट्या, म्हणून मग अर्ली स्प्रिंग हॉलिडे, लेट स्प्रिंग हॉलिडे, अर्ली समर बँक हॉलिडे, लेट समर बँक हॉलिडे अशा सुट्ट्या या देशामध्ये जास्त करून असतात. राणीचा वाढदिवस साजरा होतो पण राणीच्या वाढदिवसाची सुट्टी या देशामध्ये मिळत नाही. UKमध्ये बँक हॉलिडेज हे शुक्रवार किंवा सोमवारी येत असल्यामुळे एनिवेज लाँग वीकेंड सेलिब्रेट होतो त्यामुळे सुट्टी ही या देशामध्ये जनरली मिस होत नाही. न्यू इयरची म्हणजे 1 जानेवारीची सुट्टी ही देखील अख्ख्या जगातच असते, भारतातही असते, तशीच ती UKमध्ये देखील असते. तर अशा आहेत ओव्हरऑल UKमधल्या बँक हॉलिडेज आणि बँक हॉलिडेज मिस न होण्यासाठीचे ब्रिटिश सरकारने केलेले प्रयत्न. तर असा आपला हा आजचा व्हिडिओ होता. UKमध्ये समर आणि स्प्रिंग हे खूप प्रेशियस असतात, वेदर खूप सुंदर असतं. विंटरमध्ये खूपच वेदर वेगळं असतं. UKमधलं विंटरमधलं वेदर दाखवणारा व्हिडिओ मी नक्की यावर्षी बनवणार आहे कारण बऱ्याच लोकांना अशी उत्सुकता असते की असा कसा विंटर असतो. कारण मी असं म्हणाले होते, बऱ्याचदा मी हे स्टेटमेंट वापरत असते की इथल्या एका समरसाठी मी इकडचे 3 हिवाळे देखील सहन करायला तयार आहे जरी ते इतके हार्श असतात. तर नक्की कसा असतो विंटर असं बऱ्याच लोकांनी विचारलं, तर त्या विषयावरती देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे. कारण UKमध्ये वेदर कसं असतं, UKमधले ऋतू कोणते आहेत किंवा दिवसांची लेंथ वगैरे सांगणारे व्हिडिओज मी बनवलेले आहेत जे तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. किंवा UKमधल्या ऋतूंचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच आय बटनमध्ये बघून घेऊ शकता. पण नक्की असा कसा विंटर असतो असं मला लोकांनी विचारलं होतं, तर त्या विषयावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचप्रमाणे सबस्क्रायबर फॅमिलीपैकी खूप महत्त्वाचा एक प्रश्न UKमधल्या विंटर वेअरबद्दल थोडक्यात सांग म्हणून. आणि मला खरंच असं सांगायला आवडेल की UKमध्ये उन्हाळा आणि हिवाळा यामध्ये इतका फरक असतो की तुमचं वॉर्ड्रोब हे तुम्हाला 2 पद्धतीचं ठेवायला लागतं. म्हणजे समरचे वेगळे कपडे, कम्प्लिटली वेगळे कपडे, आणि विंटरचे कम्प्लिटली वेगळे कपडे. म्हणजे समर आला की विंटरचे कपडे हे ॲटिकमध्ये गेले पाहिजेत आणि तुमचा फक्त समर वॉर्ड्रोब असला पाहिजे, आणि विंटरमध्ये समरचे सगळे कपडे हे ॲटिकमध्ये गेले पाहिजेत आणि तुमचा सगळा वॉर्ड्रोब हा विंटर वॉर्ड्रोब असला पाहिजे. इतका वेदरमध्ये फरक या देशामध्ये जाणवतो आणि म्हणून मी तुम्हाला विंटरमधले कपडे कसे असतात किंवा लेअरिंग कसं केलं जातं किंवा स्टॉकिंग्सचे प्रकार काय असतात किंवा हॅट्सचे प्रकार काय असतात, स्कार्फचे प्रकार काय असतात किंवा कॉलर्सचे प्रकार काय असतात किंवा कोट्सचे प्रकार काय असतात किंवा पुलोवर्सचे प्रकार काय असतात, कार्डिगनचे प्रकार काय असतात, या विषयावरती मी एक व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे. कारण बऱ्याच आपल्या लोकांना जे भारतात मोस्टली वॉर्म वेदरमधनं आपण येतो आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी इथे येण्यापूर्वी माहिती नसतात आणि माहिती असण्याचं कारणच नाही. कारण मुंबईमध्ये तर समर आणि हॉट समर असे दोनच ऋतू असतात, त्याच्यामुळे समरचे कपडेच आपल्याला इतके माहितीचे असतात, विंटरच्या कपड्यांबद्दल थोडीशी आयडिया माहीत घेणं हे गरजेचं असतं. या विषयावरती मी व्हिडिओ बनवणारच आहे. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.
बाय.